हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं गृहिणी स्पेशल सर्व काही या चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अस्तरचा ड्रेस कसा कट करायचा ते सांगणार आहे। तर इथे 2 मीटर अस्तरचं कापड मी इथे घेतलेलं आहे। तर या पद्धतीने 4 फोल्डमध्ये आपल्याला अस्तरची घडी घालून घ्यायची असते, बघू शकता। आणि फोल्डेड साईड ही माझ्याकडे मी ठेवून घेतलेली आहे। आता खालच्या साईडला आपण अस्तर आहे ते व्यवस्थित सरळ आखून घेऊया, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती कटिंग करायला सोपं जाईल। तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अस्तरचा ड्रेस हा कटिंग करू शकता। तर इथे मी माझ्या ड्रेसची मेजरमेंट घेतलेली आहेत, बघू शकता। या पद्धतीने तुम्ही तुमच्या ड्रेसची मेजरमेंट घ्यायची आहे। तर चला तर मग आता लगेच मी याचं कटिंग कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ड्रेसची उंची आहे ती टाकून घ्यायची असते, आणि अस्तरवरती उंची 2 इंच कमी टाकून घ्यायची असते आपल्याला। तर त्याची एक खूण मी करून घेत आहे, ते बघू शकता। तर पूर्ण उंचीची खूण मी इथे करून घेतलेली आहे। आता शोल्डर किती टाकायचं, तर तुमचा जो पाठीमागचा गळा किती आहे त्याच्यावरती शोल्डर आणि मुंड्याचं माप अवलंबून असतं। तर पाठीमागचा गळा इथे 8 इंच आहे, त्याच्यामुळे मी 6 इंचावरती शोल्डर घेतलेला आहे, आणि 6 इंचच इथे मी मुंडा पण घेतलेला आहे। तर त्याचा मी बॉक्स आखून घेते। तुमचा गळा जर 8 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही 5.5 इंच शोल्डर आणि 5.5 इंचच मुंडा घ्यायचा आहे। तर इथून मी आता सरळ रेषा आखत आहे मुंड्याच्या उंचीपासून। सहा ते 6.5 इंच तुम्ही घेऊ शकता। तर बघू शकता तर तिथून आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर छाती आहे 38 इंच, त्याचा चौथा भाग करायचा आहे 9.5 इंच, आणि 2 तिथे 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। अंगावरती मी ड्रेसची मापे घेतलेली आहे, त्याच्यामुळे 1/2 इंच लुजिंगसाठी मी घेतलेला आहे, आणि त्याच्यापुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। हेवी साईज असल्यामुळे थोडंसं शिलाई मार्जिन जास्तच घ्यायचं आहे नेहमीपेक्षा, कारण की फुल बस्ट आपली 41 इंच आहे, बघू शकता। आणि हाईटला पण ड्रेस हा खूप कमी आहे, त्याच्यामुळे तुम्ही कटिंग व्यवस्थित बघायचं आहे। स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। तर इथे मी उंची टाकलेली आहे 14 इंच, कमरेची उंची टाकलेली आहे मी इथे 14 इंच, आणि तिथून खाली लगेचच मी सीट उंची टाकलेली आहे 18.5 इंचावरती, कारण की हाईट ड्रेसची खूप कमी आहे, त्याच्यामुळे 18.5 इंचावरती आलेलं आहे। नाहीतर मोस्टली 19.5 इंच, 20 इंच, 21 इंचावरती कट उंची येत असते। तर आता मी कमर उंची 14 इंच टाकलेली आहे, तिथून पुढे कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे प्लस 1/2 इंच लुजिंग, आणि त्याच्यापुढे 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं असतं। आता इथून छातीच्या इथून आपण फुल बस्टसाठी 3 इंचावरती एक मार्क करायचा आहे, आणि आता फुल बस्टचा चौथा भाग करायचा आहे, बघू शकता। मी इथे 41 इंचाचा चौथा भाग करून घेत आहे। तर या पद्धतीने डबल टेप फोल्ड करून तुम्ही चौथा भाग काढू शकता, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 41 इंचावरती या पद्धतीने टेप घेऊन जायचं आहे। आणि आता परत तो आणखी एकदा व्यवस्थित दुमडून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे चौथा भाग मी इथे काढलेला आहे 10.5 इंच, याच्यामध्ये लुजिंग नाही घेतलं तरी चालेल, फक्त 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, किंवा घेतलं तरी चालेल। आता केलेल्या मार्किंगवरती आपण व्यवस्थित पट्टीने जोडून घेऊया। फुल बस्ट जर हेवी असेल तर या पद्धतीने आपलं ड्रेसचं ड्राफ्टिंग येतं, बघू शकता। परत एकदा मी फुल बस्टचं माप तुम्हाला इथे सांगत आहे, या पद्धतीने आपण घ्यायचं आहे। आता 1/2 इंच बाहेरच्या साईडला आपल्याला एक मार्क करायचा आहे पाठीमागचा मुंड्याचा आकार देण्यासाठी, म्हणजे आपल्याला बाही स्टिच केल्यानंतर पाठीमागे जो घोळ येतो ते येत नाही बिलकुल। त्या पद्धतीने तिरकी आता आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे, आणि तिथून आपल्याला 1 इंचावरती एक मार्क करायचा आहे पाठीमागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी।
आणि त्याच्या खाली लगेचच 1/2 इंचावरती मी मार्क करून घेतलेला आहे पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी. 1/2 इंचावरती मार्क करून घेतला आहे. आता जो 1 इंचाचा मार्क केलेला आहे पाठीमागच्या मुंड्यासाठी तो आकार देऊन घेतला आणि नंतर 1/2 इंचावरती जो मार्क केला होता तो या पद्धतीने मी पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला. तर आता सीट घेर किती आहे ते बघायचं आहे. जेवढा तुमचा सीट घेर आहे त्याचा 1/4 भाग टाकायचा आहे. इथे मी 11 इंच प्लस 1/2 इंच घेतलेला आहे आणि इथे 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त शिलाई मार्जिन घ्यायचं नाही कटच्या इथे. या पद्धतीने आता व्यवस्थित आपल्याला जे मार्किंग आहे ते जोडून घ्यायचं आहे. इथे टोटल किती आलेलं आहे तेवढं बघायचं सीटचं माप आणि तेवढंच तुम्हाला कट उंचीसाठी तिथे खालच्या साईडला टाकून घ्यायचं असतं. आता सरळ या पद्धतीने पट्टीच्या साह्याने आपल्याला ते जोडायचं आहे उंचीपर्यंत. आता इथे गळाखोली मी इथे ठेवलेली आहे 1/2 इंच. पुढचा गळा आहे 6.5 इंच तर तिथे एक मार्क करून घेतला. 3 इंचावरती खालच्या साईडला मी एक खूण करून घेतली आणि या पद्धतीने तिरकस गळ्याच्या साईडला जोडून घ्यायचं आहे. या पद्धतीने व्यवस्थित बाऊलच्या साह्याने मी गोलगळ्याचा शेप देऊन घेत आहे. इथे 1/2 इंच मी गळ्याच्या साईडला या पद्धतीने क्रॉसमध्ये आखून घेतलेला आहे. आता मुंड्याचा आकार आहे पाठीमागचा तो या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अस्तरवरती व्यवस्थित ड्राफ्टिंग झालेलं आहे आपलं. आता ते आपण मेन फॅब्रिकवरती या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यापूर्वी मी फ्रंट पार्ट हा वेगळा करून घेतलेला आहे आणि बॅक पार्ट वेगळा केलेला आहे. तर मधोमध आपल्याला गळ्याचा आकार आहे तो या पद्धतीने ठेवायचा असतो. तर इथे रेडीमेडच गळा आपला ऑलरेडी ड्रेस मटेरियलवर आलेला आहे तर तो कशा पद्धतीने कट करायचा तर बघू शकता. इथे मी मध्यावरती कपडा आहे तो फोल्ड केला आहे मेन कपडा आणि आता जे आपण अस्तर कट केलेलं होतं ते आपल्याला या पद्धतीने ड्रेसवरती ठेवायचं आहे. आता ड्रेसची उंची किती आहे त्याच्यावरती एक मार्क करायचा आहे आणि फोल्ड करण्यासाठी आपल्याला ड्रेस मार्जिन त्याचं ठेवायचं असतं खालच्या साईडला. बघू शकता मी तिथे एक मार्क करून घेत आहे. अस्तरची पण आपली फोल्ड केल्यानंतर उंची अजून कमी होणार आहे त्याच्यामुळे मी खाली 1/2 इंचच मार्जिन घेतलेलं आहे आणि कडेने 1/1 इंचावरती मार्किंग करून ड्रेसचं कटिंग करून घेतलेलं आहे. फ्रंट पार्ट आहे तो या पद्धतीने मी कट करून घेत आहे. तर इथे फ्रंट पार्टचं पण आपलं इथे कटिंग झालेलं आहे. या पद्धतीने खालच्या साईडला लेस येणार आहे. गोलगळ्याचा जो आकार आहे तो मी डार्क करून घेत आहे आणि साईडला जी फिटिंग आहे ती पण मी इथे डार्क करून घेत आहे. ते फ्रंट पार्टचं इथे कटिंग झालेलं आहे आपलं. आता मी बॅक पार्ट पण तुम्हाला कट करून दाखवते. या पद्धतीने डबल फोल्ड करून कपडा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपण अस्तरचा जो बॅक पार्ट कट केलेला आहे तो या पद्धतीने ठेवायचा आहे.
आणि उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकवरती, आणि त्याची सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आणि कडेने आपल्याला एक एक इंचावरती मार्किंग करून एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. आपण इथे जेवढा तुम्ही गळा घेतला आहे पाठीमागचा त्याचं मार्किंग करायचं आहे, आणि त्याचा बॉक्स आखून घ्यायचा आहे चौकोनी या पद्धतीने. आणि गोलगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता केलेल्या मार्किंगवरती आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊया बॅक पार्टचं. खूप कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला मला खूप भरपूर काही शिकवायचं असतं, त्याच्यामुळे तुम्हाला काही जर समजलं नसेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. त्यातून मला समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत की नाही. तर बघू शकता फ्रंट पार्टचं आणि बॅक पार्टचं कटिंग मी इथे केलेलं आहे. तर बाहीचं कटिंग करण्यासाठी या पद्धतीने तिरकस आपल्याला मोजायचं असतं मुंडा किती आहे ते. आणि जेवढा मुंडा आलेला आहे त्याच्यात एक इंच तुम्ही वाढवायचं आहे आणि बाहीचं कटिंग करायचं आहे. तर मी ते कपडा एक्स्ट्रा असल्यामुळे डबल फोल्डमध्ये अगोदर कपडा फोल्ड केला आणि नंतर तो अजून एकदा फोल्ड केल्यामध्ये म्हणजे फोर फोल्डमध्ये मी बाहीची कटिंग करून घेणार आहे. डबल डबल बाही मी येते आपली व्यवस्थित येणार आहे खालच्या साईडने फोल्डेड. तर खूप सुंदर फिनिशिंग येते या पद्धतीने बाही कट केली तर. जेवढी तुमची उंची आहे तेवढी उंची टाकायची आहे आणि अर्धा इंच त्याच्या शिलाई मार्जिन घ्यायचं आहे वरच्या साईडला जे जोडण्यात जातं स्लीव्ज. आता त्याचा बॉक्स मी आखून घेत आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच मी नवनवीन डेली व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या पद्धतीने तिरकस मुंडा आपला जेवढा आलेला आहे तेवढा चेक करायचा आहे की बरोबर आहे की नाही. तर या पद्धतीने मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि मुंड्याचा आकार आहे तो बाहीचा देऊन घेतलेला आहे वरती 2 इंच आणि 3 इंचावरती एक मार्क करून तिथे पुढे 2 इंचावरती एक मार्क केला. आता इथे दंडघेर आपला जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. या पद्धतीने तिरकी रेषा ओढून घेऊया. आता इथे 2.5 इंचावरती एक मार्क करायचं आणि त्याच्या खाली 1.25 इंचावरती एक मार्क करायचा पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला. या पद्धतीने मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. तर बघू शकता खूप सुंदर असं बाहीचा आकार पण आपला आलेला आहे. तर आता आपण कट करून घेऊया. तर थोडीशी 1.25 इंचावरती मी तिरकस बाही या पद्धतीने ड्रॉ करून घेतली. आता त्याच्यावरती आपण बाही कट करून घेऊया. इथे मध्यावरती एक कट्स मारून घेतला मी. तर बघू शकता आपली या पद्धतीने बाहीचं पुढच्या मुंड्याचा आकार आहे तो आता आपल्याला कट करायचा आहे. आणि इथे बाहीचा पुढचा भाग आहे तो इथे पण एक कट्स मारायचा आहे म्हणजे आपल्याला स्टिच करताना समजतं तो पुढचा भाग आहे. तर बघू शकता या पद्धतीने आपले बाहीचं कटिंग पण खूप सुंदर झालेलं आहे. तर आपलं अस्तरचं पूर्ण अस्तरच्या ड्रेसचं पूर्ण कटिंग इथे मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.